गणित 2 इयत्ता 10वी प्रकरण 5वे निर्देशक भूमिती त्यात आज आपण सराव संच 5.1 या ठिकाणी घेऊ. पहिला प्रश्न, पुढे दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. पहिलं ए दोन तीन बी चार ए एक्स वन पहिली संख्या एक्स वन दोन एक्स टू चार वाय वन ए वाय टू ए. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन कंस पूर्ण अधिक वाय टू वजा वाय वन कंस पूर्ण वर्ग. मग आता एक्स टू ची किंमत दोन आहे, एक्स वन एक्स टू ची किंमत चार, एक्स वन दोन वाय टू एक आणि वाय वन ऋण तीन. वाय वन धन तीन चार वजा दोन कंस पूर्ण वर्ग अधिक एक वजा तीन कंस पूर्ण वर्ग. चारातून दोन गेले दोन धन ऋण ऋण, तीनातून एक गेला दोन मोठ्या संख्येत चिन्ह ऋण, ऋण दोनचा वर्ग धन चार, ऋण दोनचा पण धन चार. चार अधिक चार आठ, आठाचा वर्गमूळ निघत नाही म्हणून फोर, चार दुने आठ, चाराचा वर्गमूळ दोन वर्गमुळात दोन. मग डिस्टन्स ए बी आपलं या ठिकाणी आलं दोन वर्गमुळात दोन. आता आपण पुढील अजून एक उदाहरण या ठिकाणी घेऊ. तिसर आर शून्य ऋण तीन आणि एस शून्य पाच छेद दोन. एक्स वन शून्य एक्स टू शून्य वाय वन ऋण तीन वाय टू पाच छेद दोन. मग आता या ठिकाणी बघा डिस्टन्स आर एस आपण अंतराच्या सूत्रानुसार या ठिकाणी सोडवतोय. अंतराच्या सूत्रानुसार इथे नाव टाकायचं. त्यानंतर डिस्टन्स आर एस एक्स टू वजा एक्स वन कंस पूर्ण वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंस पूर्ण वर्ग. शून्य वजा शून्य पाचशे दोन वजा ऋण तीन आपण या ठिकाणी मोठा ब्रॅकेट करू. शून्यातून शून्य गेला शून्य, ऋण ऋण धन तिरकत गुणाकार आपण या ठिकाणी आता करू. पाच एक पाच, तीन दुने सात, बे एक बे, पाच अधिक एक अकरा छेद दोन. वर्ग वर्ग म्हणून कट झालं, उत्तर आलं अकरा छेद दोन. त्यानंतर आपण या ठिकाणी पुढील दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ. पुढील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. पहिलं ए एक ऋण तीन
2 2 ऋण 5 सी ऋण 4 7 आपण सुरुवातीला पहिले एबी घेऊ त्यानंतर बीसी घेऊ त्यानंतर एसी या ठिकाणी घेऊ आपण पहिला ए 1 ऋण 3 बी 2 ऋण 5 1 ऋण 3 2 ऋण 5 x1 ए x2 2 y1 ऋण 3 y2 ऋण 5 अंतराच्या सूत्रानुसार घ्यायचे डिस्टन्स AB बरोबर वर्गमूळ x2 - x1 कंस पूर्ण वर्ग अधिक y2 - y1 कंस पूर्ण वर्ग 2 - 1 ऋण 5 - ऋण 3 दोनातून एक केला एक ऋण 5 एक कंसाच्या ऋण नंतर बाया ऋण ऋण धन होता एकाचा वर्ग एक ऋण 5 मधून 3 गेले 2 ऋण धन ऋण मोठ्या संख्या चिन्ह ऋण 2 एक अधिक ऋण 2 चा वर्ग 4 बेरीज केले वर्गमूळ 5 याला आपला समीकरण ए त्यानंतर आपण पुढचा घेऊ बीसी बी निर्देशक 2 ऋण 5 सी ऋण 4 7 मग आता x1 ची किंमत आपण या ठिकाणी घेऊ x1 2 x2 ऋण 4 y1 ऋण 5 y2 धन 7 मग या ठिकाणी y2 आपला धन 7 आहे डिस्टन्स बीसी बरोबर वर्गमूळ x2 - x1 कंस पूर्ण वर्ग y2 - y1 कंस पूर्ण वर्ग ऋण 4 - ऋण 2 अधिक 7 - 5 ऋण ऋण धन 4 अधिक 2 6 ऋण ऋण धन 7 अधिक ऋण ऋण 5 केले 6 चा वर्ग 36 त्यानंतर ऋण ऋण धन 7 अधिक 5 12 12 चा वर्ग 144 दोघांची आपण या ठिकाणी बेरीज केली 180 180 चा वर्गमूळ निघत नाही म्हणून आपण फोड करतो 36 5 चा चा वर्गमूळ 6 वर्गमूळात 5 जसा तसा या आलं समीकरण 2 त्यानंतर आपण आता एसी घेऊ ए चा निर्देशक 1 याचा ऋण 3 सी ऋण 4 7 x1 1 x2 ऋण 4 y1 ऋण 3 y2 7 distance AC
एक्स टू वजा एक्स वन वाय टू वजा वाय वन कंस पूर्ण वर्ग चार ऋण चार वजा एक आगे सात वजा वजा तीन ऋण ऋण गण चार अधिक एक पांच मोटा संख्येत चिन्ह ऋण ऋण गण ऋण पांच चा वर्ग धन पंचवीस सात अधिक तीन दहा दहा चा वर्ग शंभर दोघांची बेरीज केली एकशे पंचवीस एकशे पंचवीस ची पूड येते पंचवीस पाचा पंचवीस चा वर्ग मूळ पाच पाच चा जसाच्या तस समीकरण तीन समीकरण एक दोन व तीन वरून पाच वर्ग मुळात पाच हा मोठा आलाय ती बाजू आहे एसी डिस्टंट एसी बरोबर डिस्टंट एबी अधिक डिस्टंट नाही डिस्टंट बीसी एबी अधिक डिस्टंट एसी एसी याची किंमत सहा वर्गमुळात पाच एबी आपला आलाय वर्गमुळात पाच आणि डिस्टन्स एसी आलाय पाच वर्गमुळात पाच सहा वर्गमुळात पाच बरोबर सहगुणक काय निघेल एक आणि पाच सहा वर्गमुळात पाच मग या ठिकाणी ते सारखे आले मग आपण या ठिकाणी खाली एक ओळ लिहिणार आहोत आता की बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहे ए बी सी हे एक रेषीय आहे एक रेषीय या ठिकाणी ते आहे